नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। सांगलीत चारचाकी गाडीत तब्बल 75 लाख रुपयांची रोख रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। सांगली शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर आणि त्यांच्या पोलीस पथकाने ही मोठी कारवाई केली आहे। सांगलीतील सिटी पॅलेस हॉटेलसमोर ही कारवाई करण्यात आली। सोमवारी रात्री रोकड जप्तीची कारवाई करण्यात आली। कारवाईमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे। पोलिसांनी चारचाकी गाडीसह रोख रक्कम 75 लाख रुपये ताब्यात घेतले आहेत। तिघांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे।